छत्रपति शिवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष विजय भामरे के जन्मदिन के शुभ अवसर पर छत्रपति शिवा प्रतिष्ठान द्वारा मालोड़ी जिला परिषद स्कूल के विद्यार्थियों को नाश्ता व स्कूल में उपयोग होने वाली वस्तु वितरण तथा खारबा में ईंट भट्टी में काम करने वाले गरीब लोगों के लिए अन्य दान वितरण किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर व छत्रपति शिवा प्रतिष्ठान के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। तो वहीं जानकारी देते हुए छत्रपति शिवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष विजय भामरे ने बताया कि हमारे पदाधिकारी का जन्मदिन रहेगा तो हम इसी तरह समाज में उपयोग हो ऐसे कार्य हमेशा करते रहेंगे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। छत्रपति शिवा प्रतिष्ठान से अध्यक्ष संस्थापक ज्यांनी छत्रपति शिवा प्रतिष्ठान निर्माण केलं त्यामागचा एकच हेतू होता कि ज्या पद्धतीने छत्रपति शिवरायांचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आठवणीमध्ये आहे तर असंच कार्य ह्यांच्या हातून सर्व समाजामध्ये आठवणीत राहावं त्याच्यासाठी त्यांनी अतिशय चांगला उपक्रम आता त्यांच्याबरोबर असणारी जी सगळी मंडळी आहे पूर्णपणे अतिशय चांगली प्रत्येकजण साथ देणार आहे। प्रत्येकाचा वाढदिवस आतापर्यंत साजरा केला पण जेव्हा छत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक विजय भामरे साहेब यांनी ही जी संकल्पना मांडली की आतापर्यंत वाढदिवसासाठी आपण इतर ठिकाणी बराचसा खर्च करत असतो हा खर्च कुठेतरी एका समाज उपयोगी कार्यासाठी पडत असेल तर खरोखरच तो खर्च जो आहे तो सार्थ ठरला जीवनामध्ये असं मी या ठिकाणी सांगू शकतो। आणि असे प्रत्येक कार्यक्रम मला वाटतं 2 वर्षामध्ये छत्रपती शिवा प्रतिष्ठान जे आहे हे फक्त नावापुरतं नाही आहे तर त्यांचं जसं मी कार्य म्हणतो की मागच्याच वेळेस आम्ही काही छत्रपती शिवरायांचे जे गड किल्ले आहे या गड किल्ल्यावरती जाऊन जी स्वच्छता अभियान मोहीम राबवलं गेलं ते सुद्धा अतिशय सन्माननीय असं त्याचबरोबर आपल्या समाजातील महिला कशा पुढे येतील त्यासाठी महिला सक्षमीकरण सारखे शिबिर आज छत्रपती शिवा प्रतिष्ठानच्या वतीनं प्रत्येक म्हणजे अगदी आपल्या फक्त ठाणे जिल्ह्यात ठेवलेला नाही आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम या ठिकाणी छत्रपती शिवा प्रतिष्ठानच्या मार्फत करण्यात आले। आज छत्रपती शिवा प्रतिष्ठानचं कार्य जे समाजामध्ये अतिशय जोमाने होत आहे ह्याला एकमेव कारण म्हणजे संस्थापक अध्यक्ष की विजय भामरे साहेब
मी ह्याचं सारखं करतो तर प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा पहिलं पाऊल आपण ज्याला म्हणतो कारण कुणीतरी पहिलं पाऊल टाकायचं असतं तेव्हा मागून बरीचशी पावलं आपल्या मागे येत असतात आणि तसंच त्यांचं पहिलं पाऊल पहिला साथ पहिली हात हा नेहमी समाज उपयोगी कार्यासाठी पुढे असतो म्हणून खरंच मला आणि माझ्या या सर्व मित्रांना त्यांचा सार्थ अभिमान वाटतो Yeah.
मी दरवर्षी प्रमाणे माझ्या वाढदिवसात कोणती ना कोणती गरीब लोकांसाठी कार्यक्रम करेलच. सर्वांची साथ बघा असावी आणि सर्वांचा आशीर्वाद असावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवप्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष विजय बळीराम मांबळे साहेब यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आज आम्ही खारबाव येथील गाणे फिरिंगपाडा या ठिकाणी असलेले आमच्या वीटभट्टी येथील कामगार यांच्या समवेत त्यांच्या भोजनाचा लाभ घेणार आहोत आणि त्यांच्या समवेत भोजन करणार आहोत या कार्यक्रमासाठी. सन्माननीय अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आहे. विजय मांबळे साहेब तसेच या गावचे समाजसेवक ज्ञानेश्वर मुकादम ओम भाऊ आणि आमचे छत्रपती शिवप्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, खऱ्या अर्थाने वाढदिवस हा एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन किंवा चांगल्या पद्धतीने आयोजन करून केला जातोय, परंतु आमच्या बांधवांमध्ये जाऊन ज्या मातीमध्ये आम्ही खेळलो, ज्या मातीमध्ये वाढलो, अशाच मातीमध्ये जाऊन आमच्या ह्या बांधवांसोबत आज स्नेहभोजाचा आनंद घेणार आहोत. त्यानिमित्ताने नक्कीच मी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विजय भांबरे साहेबांना वाढदिवसा शुभेच्छा देतोय. आणि आजचा हा गोड कार्यक्रम आपल्या बांधवासोबत करत असताना एक दुग्ध शर्करा युवक म्हणजे आपण लहानपणी ज्या शेतावर हातावर बांधावर उभं राहून हातावर भाकर घेऊन खाल्लेली आहे ते दिवस आपल्या डोळ्यासमोर सतत जातील आणि तीच भावना रुजवण्यासाठी आज हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करतोय. छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष विजयजी भांबरे साहेब, छत्रपती ग्रुपची स्थापना करून अनेक सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असतात, तसेच त्यांचे सर्व सहकारी या कामामध्ये त्यांना हातभार लावत असतात. अशा या आमच्या भागातील एका चांगल्या नेत्याचा समाजसेवकाचा उद्या वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक विविध उपक्रम अनेक ठिकाणी ते राबवत असतात. त्यापैकीच आज या ठिकाणी वीटभट्टीवरचे जे कामगार आहेत अशा कामगारांना त्यांच्या कामातून वेळ कमी मिळतो आणि त्यांचं जे रोजचं जेवण असतं ते अगदी साध्या पद्धतीचं असतं, तर त्यांच्या तोंडामध्ये एक गोड घास जावा आणि त्यांच्यासमोर एक स्नेहसंबंध प्रेमाचे संबंध म्हणून त्यांच्यासोबत जेवण करावं
अशी आमच्या अध्यक्षांची इच्छा झाली आणि त्यांनी आज या ठिकाणी वीटभट्टीवरील सर्व कामगारांना भोजनाचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या माध्यमातून शिवबा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते विविध भागातून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी आमच्या अध्यक्षांना श्री विजयजी भांबरे साहेब यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडो व तसेच त्यांच्यासोबत शिवबा प्रतिष्ठानाच्या वतीने सर्व कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून असेच उभे राहोत आणि ही संघटना अशीच वाढून त्याचं कार्य पुढे सरको अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। आणि त्यांच्या मागे उभे असलेल्या सर्व ज्याप्रमाणे दहीहंडी करताना जरी भांबरे साहेब वरती असले तरी खालचा थर महत्त्वाचा असतो, मग आता सर्वांची नावं घेत नाही, नाईक साहेब असतील, आमचे कवी, प्रत्येक क्षेत्रातली माणसं त्यांनी या ठिकाणी जोडलेली आहेत आणि सर्व क्षेत्रातली माणसं जोडून ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार सर्व जाती धर्माचे लोक एकत्र करून सगळ्या स्वभावाचे सगळ्या वर्णांचे लोक एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली त्याचाच काहीचा अंश घेऊन भांबरे साहेबांनी छत्रपती शिवबा प्रतिष्ठान स्थापन करून विविध क्षेत्रामध्ये प्रारंगत असणारी लोकं एकत्र केली आणि त्या माध्यमातून खूप चांगली समाजसेवा घडते अशा या छत्रपती शिवबा प्रतिष्ठानलाही माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। आणि विशेष करून खारबाव गावाची आपण निवड केली, या भागामध्ये खारबाव परिसरामध्ये वीटभट्टी भरपूर आहेत, भांबरे साहेबांचा एरिया हा सदृढ झालेला आहे, तिकडे काँक्रीटची जंगलं उभी राहिलेली आहेत, पण तरीसुद्धा ते ठाण्याच्या दिशेला न जाता मागील दिशेला येऊन कार्य करतात हा त्यांचा महत्त्वाचा गुण आहे आणि हे करण्यासाठी त्यांच्या संपूर्ण टीमने त्यांना जे संबोधन किंवा टीमने ज्यांनी त्यांना जे सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचा अभिनंदन मानेन आणि शुभेच्छा देईन।